गरीबडजी येथील आप्पासाहेब अण्णाप्पा मल्लाड यांच्या खून प्रकरणातील आरोपी सचिन रुद्राप्पा बलोळी वश छत्तीस शिवानंद मलकाप्पा जनवाळ व्यवश्यक एकोणीस दोघे राहणार ऐगळी तालुका अथणी या पोलिसांनी तिकोटा जिल्हा विजापूर येथे पकडले त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे आप्पासाहेब मल्लाड यांची मुलगी नांदाला पाठवत नाही म्हणून याने सासऱ्याचा खून शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजता केला होता मकर संक्रांतीच्या आधी खून झाल्याने खळबळ उडाली होती मयत अप्पासो मलाडे यांची मुलगी तेजश्रीचा विवाह सचिन बळकळो विवाह दोन हजार एकोणीसमध्ये झाला होता लग्न झाल्यानंतर महिनाभरातच पती पत्नी सासूमध्ये वाद होऊ लागला वादामुळे तेजश्री ही माहिती राहण्यासाठी आली होती जावाई सचिन आणि पत्नीला नांदवण्यास पाठवण्यासाठी गेले महिनाभरापासून फोनवरून जावाई बघून घेण्याची जीवे मारण्याची धमकी देत होता जावाई सचिन रुद्रापा बळोळी भाऊ मिलन रुद्रापा बळोळी शिवानंद मलका जनवाळ यांनी पाळत ठेवून खून केला पोलिसांनी तादरीने शनिवारी मध्यरात्री ऐगडी येथे धाड टाकून मिलन बळोली याला अटक केली मिलन बळोळी याला अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली मुख्य आरोपी सचिन बळोली पोलिसांना पाहून पळून गेला त्याचा शोध पोलीस पथकाकडून घेतला जात होता पोलिसांना तिकोटा जिल्हा तिकोटी जिल्हा विजा विजापूर येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून सचिन बळोळी व शिवानंद जानवाड या दोघांना अटक केली आहे त्यांना जग न्यायालयात हजर केले असतात वीस जानेवारीपर्यंत चार दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड करीत आहेत